कर्नाटकाच्या सदाशिवनगरमध्ये झालेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या विटंबनेचे फोटोज माझ्याकडे आले आणि मित्राने मला विचारलं की यावर तुझी प्रतिक्रिया काय आणि आपण काय करायला पाहिजे। तर आपण काय करायला पाहिजे हे आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया। आधी हे प्रकरण काय हे आधी नीट समजून घेऊया। तर जेव्हा जेव्हा कोणाला गर्दी जमवायची असते, कोणाला समूह जमवायचा असतो, तेव्हा तेव्हा त्या गर्दीच्या मर्मस्थानावर हात ठेवला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना देखील याच कारणामुळे केली गेली। जेव्हा त्या व्यक्तीचा फोटो माझ्याकडे आला तेव्हा त्या व्यक्तीला बघून मला हसू आलं। हसू त्याने केलेल्या कृत्यावर नाही आलं, त्याने जे कृत्य केलं ते निंदनीय आहे, क्षमायोग्य नाही, त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे। मला हसू त्याच्यावर आलं कारण त्याने असा विचार केला की त्याच्या या कृत्याने तो मोठा होईल आणि महाराज छोटे होतील, तो जिंकेल आणि महाराज हरतील, तो जगेल आणि महाराज संपतील। पण वास्तविकता अगदी याच्या विरुद्ध आहे। ज्याने हे कृत्य केलं त्याला आणि ज्याने हे कृत्य त्याच्याकडून करून घेतलं त्या व्यक्तीला मी फक्त एवढंच सांगेल की तुमचा बाप औरंगजेब, ज्याने भारतावर राज्य केलं, ज्याच्याकडे अफाट संपत्ती आणि सैनिक होते, तरीसुद्धा तो महाराजांना संपवण्याचं तर लांबचीच गोष्ट सतत स्पर्शही करू शकला नाही, मग तुम्ही काय चीज आहात? छत्रपती शिवाजी महाराजांना कोणीही संपवू शकत नाही। तुम्ही शिवरायांचा विरोध करू शकता, तुम्ही शिवरायांना नाकारू शकता, पण तुम्ही शिवरायांना संपवू शकत नाही। ते आकाशातील सूर्याप्रमाणे आहेत, तुम्ही डोळे बंद करून घ्या पण तरीसुद्धा ते तिथंच राहतील, चमकत, सर्वांना प्रकाश देत। विटंबना करणे हे काय आत्ताची गोष्ट नाही, आधीपासूनच हे सर्व चालत आलं आहे। विटंबना करणे का हेतू वही आहे, बस तरीका बदला आहे। आत्ता महापुरुषांची विटंबना केली जाते, आधी देवी देवतांची केली जायची। मग मोहम्मद गझनवी असेल, मोहम्मद गौरी असेल, अफजल खान असेल, औरंगजेब असेल, नाहीतर आत्ताचे हे नालायक। पण ते आता कुठे संपले, आणि फक्त संपले नाही तर वंशासकट संपले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही ही सेम गोष्ट लागू पडते। तुम्ही महाराजांना जितकं संपवण्याचा प्रयत्न कराल तितके महाराज वाढत जातील, ते स्वतः त्यांच्या वंशासकट संपतील पण महाराज राहतील। तर प्रश्न उभा राहतो की आता आपण काय करायला पाहिजे। तर सर्वात पहिले तर त्यांनी जे कृत्य तिथं केलं त्याचं परिणाम इथल्या लोकांना देऊ नका। दुसरी गोष्ट, विरोध करा, निषेध दर्शवा, आंदोलन करा, सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पडा निश्चितच। पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की ज्याने हे कृत्य केलं तो तर फक्त एक प्यादा आहे, एक कार्यकर्ता आहे, आणि राजकारणात कार्यकर्त्याचा बळी सर्वात पहिला दिला जातो। अरे बापरे, ये तो धोती खोल रहा है। ट्रस्ट मी, इथले जे राजकारणी आहेत, जे महाराजांच्या नावाने राजकारण करतात, ते घरी बसल्या बसल्या एका कॉलवर त्या व्यक्तीला संपवू शकतात, पण ते असं करणार नाही। कारण यांना पण तर गर्दी पाहिजे, प्यादाला मारून काय होणार आहे? आज एक जाईल उद्या दुसरा प्यादा उभा राहील। भारतात कार्यकर्त्यांची कमी थोडी ना आहे। खरी शिक्षा तर त्या व्यक्तीला व्हायला पाहिजे ज्याने हे कृत्य त्या प्याद्याकडून करून घेतलं। मारना ही है तो उस व्यक्ति को मारो जिसने इस प्यादे को चलाया है। प्यादा तो आज नहीं तो कल मरने ही वाला है, डेफिनेटली आज नहीं तो कल मरेगा ही मरेगा। हे काय ऋषि, तू एकीकडे अहिंसा सांगतोय आणि दुसऱ्या मिनिटाला तू हिंसा करायला लावतोय? मी गांधी नाही, मी सावरकर पण नाही, मी तुम्हाला गांधी सांगणार नाही, मी तुम्हाला सावरकर पण सांगणार नाही, मी तुम्हाला कृष्ण सांगतोय। ते कृष्ण जे छत्रपती शिवाजी महाराजांना समजले। गांधी सावरकर यांनी तर कृष्णाचा एक एक भाग उचलून घेतला। अहिंसा परमो धर्म गांधींनी उचलला, धर्म अहिंसा तथैवच सावरकरांनी उचलला, पण छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे व्यक्ती आहे ज्यांनी कृष्णाला संपूर्ण उचललं, ज्यांनी कृष्णाला संपूर्णपणे आत्मसात केलं। मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सांगतोय, मी तुम्हाला कृष्ण सांगतोय। अहिंसा इथे गरजेची आहे कारण इथल्या लोकांना त्रास नको व्हायला, हिंसा तिथे गरजेची आहे जेणेकरून भविष्यात पुन्हा असं कृत्य करण्याची कोणाची हिंमत नको व्हायला। खूप सोपं आहे महाराजांचं नाव घेऊन व्ह्यूज, सबस्क्रायबर, फॉलोअर्स वाढवणं, अवघड आहे महाराजांना समजून घेणं। खूप सोपं आहे भडकाऊ भाषण देऊन प्रसिद्धी मिळवणं, अवघड आहे परिस्थिती समजून घेणं आणि ती लोकांना समजावून सांगणं। सोपं आहे त्या प्यादाला मारणं, अवघड आहे तो प्यादा चालवणाऱ्या हाताला छाटणं। बघा, पटतंय का?
तर व्हिडिओ आवडला असेल, पटला असेल तर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.